नमस्कार मित्रांनो, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंतजी यांनी यापुढे होणाऱ्या राज्यातील सर्वच विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईन लेखी स्वरूपात घेण्याचे निर्णय घेतले आणि तशी सूचना राज्यातील सर्व विद्यापीठांना देण्यात आले, त्यामुळे बरेचशा विद्यापीठांना उन्हाळी सत्र 2022 परीक्षेसाठी घेतलेल्या निर्णयामध्ये बदल करावे लागले आणि परीक्षा संदर्भात नवीन सूचना जारी करून परीक्षा ऑफलाईन लेखी स्वरूपात घेण्याचे ठरविले। या निर्णयावर जवळपास सर्वच विद्यापीठाच्या बरेचशा विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। राज्यातील कोणत्या विद्यापीठांनी परीक्षा संदर्भात काय बदल केले, परीक्षा विषयी नवीन सूचना काय, परीक्षा कशा प्रकारचे घ्यायचे, या संदर्भात एक सविस्तर व्हिडिओ मी या चॅनलवर बनवलेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही बघितले नसाल तर हा व्हिडिओ तुम्ही अगोदर बघून घ्या। या व्हिडिओमध्ये मी विद्यार्थ्यांना एक पोल दिला होता, यामध्ये परीक्षाविषयी तुमचे मत काय, तुमच्या मते परीक्षा कोणत्या पद्धतीने व्हायला पाहिजे असा प्रश्न विद्यार्थ्यांना केला होता आणि याला बरेचशा विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिलेला असून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत। तरी या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी सत्र 2022 परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यांचे मत काय याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तरी पुढे जाण्याअगोदर चॅनलवर नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करून तुमच्या मित्रांमध्ये पण शेअर करा, कारण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचायला हवी। तरी नमस्कार मित्रांनो, वेलकम टू टेक क्लिनिक। तर सर्वप्रथम आपण गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना पोल दिला होता की त्यांना उन्हाळी 2022 परीक्षा कोणत्या पद्धतीने व्हायला हवी। तर यामध्ये बघा 66% विद्यार्थ्यांनी ऑनलाईन हा पर्याय निवडलेला असून 27% विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पर्याय निवडला होता। तर ऑफलाईन एम सी क्यू बहुपर्याय पर्याय 7% विद्यार्थ्यांनी निवडलेला होता। वायसीएमयू उन्हाळी 2022 परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन व्हायला हवी असा प्रश्न केला असता वायसीएमयू विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी 91% विद्यार्थ्यांनी ऑनलाईन हा पर्याय निवडलेला असून फक्त 9% विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पर्याय निवडलेला आहे। तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा कल हा ऑनलाईन परीक्षेकडे आहे। त्यानंतर बघा आपण जो व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओमध्ये जो प्रश्न केला होता की महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र 2022 परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन व्हावे, तुमचे मत काय, हा प्रश्न केला होता। बरेचशा विद्यार्थ्यांनी आपले मत व्यक्त केले असून यामध्ये बघा ऑनलाईन या पर्यायावर 86% विद्यार्थ्यांनी आपले मत दर्शवलेले असून ऑफलाईन परीक्षेकरिता फक्त 9 विद्यार्थ्यांनी आपले मत दर्शवले, तर ऑफलाईन MCQ या पर्यायावर 5% विद्यार्थ्यांनी आपले मत दर्शवले। तर यामध्ये तुम्ही स्पष्टपणे बघू शकता का जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना परीक्षा ऑनलाईनच पाहिजेत असं विद्यार्थ्यांचं मत आहे। विद्यार्थ्यांना परीक्षा ऑनलाईनच व्हावा, ऑफलाईन लेखी स्वरूपात का नाही यावर बोलायचे झाल्यास बरेचशा विद्यापीठांनी परीक्षा ऑनलाईन घ्यायचे, तर काही विद्यापीठांनी परीक्षा ऑफलाईन MCQ पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतले होते आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेविषयीची तशी मानसिकता बनवलेली असून परीक्षेच्या तयारीला पण लागलेले होते। परंतु परीक्षा फक्त 1 महिना असतानाच परीक्षा ऑफलाईन लेखी स्वरूपात घ्यायचे ठरल्याने विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेविषयी मानसिक दबाव निर्माण झाला, अभ्यासाला वेळ मिळणार नाही, सिलेबस पूर्ण झालेला नाही, पाहिजे तसे तासिका झालेले नाहीत, कॉलेज पूर्ण क्षमतेने भरलेले नाही, 2 वर्षात लेखनाची सवय तुटलेली आहे, असे बरेचशा अडचणी विद्यार्थ्यांना भासू लागले। जरी परीक्षेकरता जास्तीचा वेळ आणि प्रत्येक पेपरमध्ये 2 दिवसांचा अंतर अशी सुविधा देण्यात आली तरी विद्यार्थी लेखी परीक्षेकरिता मानसिकरित्या तयार नाहीत असे त्यांचे कमेंट वाचून समजले। कारण कमेंटमध्ये तुम्ही बघू शकता विद्यार्थ्यांनी बरेचशा अडचणी हे कमेंट करून सांगितलेले आहेत, ऑनलाईन परीक्षा का व्हावा आणि ऑफलाईन परीक्षा का होऊ नये यासंबंधी आपले मत त्यांनी सविस्तरपणे सांगितलेले आहे। तरी सर्व विद्यार्थ्यांना मला हेच सांगणे आहे की जरी ऑनलाईन परीक्षेमध्ये पास होणे सोपे असले तरी भविष्यात आपल्याला लेखी पेन पेपर स्वरूपातच परीक्षा द्यावायची आहेत। स्वतःला असे बनवा की कुठल्याही परिस्थितीत आपण कोणत्याही परीक्षेला तयार असायला हवे। परीक्षेकरता सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला एक कमेंट करून जरूर कळवा। तर या व्हिडिओमध्ये एवढाच, हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या संबंधीची माहिती मिळेल। आणि अजूनपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, अशी नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील। तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह, तोपर्यंत नमस्कार।